माननीय अजितदादा हे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत तसे अर्थमंत्रीसुद्धा आहेत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करणं ती कायद्याप्रमाणे चालणं याचा काटे का, का काटेकोर पद्धतीने माननीय अजितदादा त्या पद्धतीने काम करतात राहिला काल आ, आमचे नेते पारदादा यांनी गजानन मारने यांची भेट गेली भेट घेतली गे असं जे आपण म्हणता तर आपल्याला मला सांगायचं आहे सौ जयश्री गजानन मारने या गजानन मारनेच्या पत्नी असून त्यांनी कोथरूड भागात तिथल्या भागाचं त्यांच्या लोकप्रतिनिधित्व भूषवलेलं आहे म्हणजे तिथल्या त्या लोकप्रतिनिधी आहेत आणि सौ जयश्रीताई गजानन मारणे यांनी राष्ट्रवादीमध्ये मागच्या वर्षी माझ्या दोन वर्ष झाली याला याला त्यांनी प्रवेश केलेला तेव्हाच होता त्यामुळे ते आपल्या लोकप्रतिनिधींच्या घरी ही भेट देण्याची निमित्त होतं म्हणजे पारदादा हे संपूर्ण पुणे पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येकाला गाठी कार्यक्रमाला त्यांचं जाणं चालू आहे त्याच्यामुळे कोथरूड भागात जात असताना त्यांनी ज्या आमच्या नगरसेविका आहेत माझी सौ जयश्रीताई गजानन माने यांच्या घरी भेट घेतली आणि निश्चितच जयश्रीताई यांचे पतीच गजानन मारणे असल्यामुळे ते घरात होते आणि ती भेट झालेली आहे आणि मुळामध्ये गजानन मारण्याचे किती केसेस ज्या काही केसेस होत्या मला वाटतं त्यातल्यापैकी एखाद दुसरी केस ही त्यांच्या अंगावर असेल बाकीच्या सगळ्या केसेसमध्ये त्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे त्याच्यामुळे कुठल्या तरी गुंडाला भेटले भाईला भेटले असा जो चुकीचा अर्थ पसरवण्यात येतोय तो अत्यंत चुकीचा आहे माननीय दादा हे सौ गजान जयश्री गजानन मारने या लोकप्रतिनिधींना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते हे साधं सिंपल जो काही ही घटना आहे ही सगळ्यांच्या नजऱ्यासमोर स्पष्टीकरण करून का सांगायची कारण एके का एकेका आमच्या सोबत असलेले आणि आत्ताचे जे आमचे आम्हाला विरोधक म्हणून जे आहेत ते कुठेतरी जाणून बिजून कुठेतरी चुकीच्या गोष्टी पसरत असतात परंतु त्यांनी विसरू नये श्री गजानन मारणे यांच्या पत्नी सौ जयश्रीताई गजानन मारणे या एक लोकप्रतिनिधी आहेत माझी नगरसेविका आहेत आणि त्या अनुषंगानेच ही भेट झालेली आहे माननीय अजित पवार जेव्हा महाविकास आघाडी सोबत होते तेव्हा माननीय अजितदादा हे एक दबंग नेते काम करणारे नेते रोखठोक बोलणारे नेते म्हणजे कौतुक केल्याशिवाय दिवस जाणार नाही अशी महाविकास आघाडीची परिस्थिती होती त्यावेळी सुद्धा न निश्चित आता ज्यांच्यासोबत आम्ही युतीत आहोत त्यावेळी तो जो काही भ्रष्टाचाराचा आरोप झाला ॲलिगेशन झाले तिथे माननीय अजितदादा कुठेही पळून किंवा घाबरून न जाता त्यांनी केलेल्या कारवाईला सामोरे गेले त्यांच्या चौकशीला उत्तरं दिली आणि त्या चौकशी चौकशीच्या दरम्यान मध्ये अजितदादा हे निर्दोष आहे हे सगळ्यांसमोर आलं परंतु ज्यांनी आरोप केले त्यांच्यासोबत युतीला जाऊ नये असा कुठं कायदा नाहीये ना आणि मुळामध्ये संजय राऊत साहेबांना कळलं पाहिजे कि तुमच्या पक्षातील काही तुमचे जे काही नेते आहेत ते सत्तेत असताना तुम्हाला सोडून गेलेले आहेत माननीय अजितदादा हे विरोधात असताना आपल्या लोकांची कामं झाली पाहिजे आपल्या प्रभागाची कामं झाली पाहिजे आपल्याकडे येणाऱ्या जनतेची कामं झाली पाहिजे हे विकासाचं धोरण समोर ठेवून जर विरोधात असताना त्यांनी सरकारला पाठिंबा दिला आणि सरकारमध्ये गेले तर त्यांनी कोणतीही चूक केलेली नाहीये उलट संविधानानीच कायद्यानी त्यांनी या सरकारला पाठिंबा दिलेला आहे त्याच्यामुळे सत्तर हजाराचा घोटाळावर एकीकडं हसन मुश्रीफ बसलेत आणि एकीकडं आ, प्रफुल पटेल बोललेत हे आम्हाला म्हणजे आमच्या अजितदादांना बोलण्यापेक्षा आपला पक्ष कसा वाढेल आपल्यावर झालेले आरोपातन आपण कायदेशीर पद्धतीने उत्तरं देऊन किंवा कायदेशीर पद्धतीने कसे बाहेर पडू हे संजय राऊतांनी जर पाहिलं तर मला वाटतं अधिक फायदा त्यांना होईल नक्कीच तुम्हाला राग आलाय रोष आलाय परंतु आम्ही तुमच्या रागासाठी रोषासाठी किंवा तुम्हाला आमने टोमणे देण्यासाठी युतीमध्ये गेलेलो नाहीत आमचं जे विकासाचं माननीय अजितदादांचं जे विकासाचं धोरण आहे जी त्यांची काम करण्याची पद्धत आहे आणि त्यांच्यावर आरोप होऊन सुद्धा त्याची सगळी कारवाईला सामोरं जाऊन त्याच्या नंतर ते युतीमध्ये सामील झालेले हे यांनी लक्षात घ्यावं विनाकारण अजितदादांनी फडणवीस आणि एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलाय म्हणून कुठेतरी सतत रोज बोलण्यामध्ये आणि त्या बोलण्याला कुठलाही कायदेशीर आधार नसल्यामुळे आपलंच हसू होतं त्यापेक्षा आपण महाराष्ट्राच्या जनतेकडं प्रश्न प्रश्नांकडं आपण लक्ष देऊ आणि माननीय अजितदादा आता उपमुख्यमंत्री आहेत उलट तुम्हालाही कुठे अडचणी वाटत असल्या तर एक सरकार चे प्रतिनिधी म्हणून तुम्ही बोलायला येऊ शकता किंवा ज्या मागण्या आहेत लोकांच्या त्या पूर्ण करून घेण्यासाठी तुम्ही चर्चा बैठक घेऊ शकता परंतु हे जे वैयक्तिक टोमणे आमने कथाकथित स्टोरी केलेले जे भ्रष्टाचार आहेत ना ते कृपया आता बंद झाले पाहिजे कारण का त्याला शून्य किंमत समाजात आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं